भाजप सरकारच्या फसव्या घोषणा मंत्री खासदार आमदार आणि भाजपच्या पुढाऱ्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांच्या विरोधामध्ये पैठण तहसील कार्यालयासमोर चकवा आंदोलन करण्यात आलं अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले भाजपाच्या फसव्या घोषणा आणि पुढाऱ्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांचे हातात विविध फलक घेत कार्यकर्त्यांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला सत्तेत आल्यानंतर खोटी आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक केली भाजप पक्षाच्या अनेक अखलेचे तारे तोडत शेतकरी महिला विद्यार्थी भारतीय जवानांच्या कुटुंबियांविषयी बेताल वक्तव्य करून सर्व समाज बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या त्याविरोधात अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने चकवा आंदोलन करून भाजप सरकारच्या बेताळ बादशाह पुढाऱ्याचा निषेध करण्यात आला हाव संघटनेचे वतीने राज्यामध्ये ज्यावेळेस भाजप सरकार सत्य देणार होतं त्यावेळेस त्यांनी सत्य देताना शेतकऱ्याविषयी विद्यार्थ्याविषयी सर्वांना सांगितलं की आम्ही कुठली बेरो बेरोजगारी ठेवणार नाही सगळ्याला नोकऱ्या देऊ शेतकऱ्याला सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू पण आज आज चार वर्ष झाल्यानंतरही भाजप सरकारने एकही घोषणा पूर्ण न केल्यामुळे यांनी सर्व जनतेसहित सर्व भाजप सरकारच्या मंत्र्यांनी पुढारी यांनी सर्व जनतेला चकवा दिला त्यामुळे आज या आंदोलनाचा या सर्व या जे भाई बेताल बादशाह त्यांनी जे सैनिकांविषयी आपशब्द बोलले शेतकऱ्यांविषयी आपशब्द बोलले यांची परंपरा या शब्द बोलण्याची कायम सुरु आहे त्यासाठी आम्ही आज निषेध करतो फुल करत आहेत आणि ह्या मुजोर आणि माझो शासनाच्या बेताल पुढाऱ्यांनी बरेचसे बेताल वक्तव्य करून सगळ्या नागरिकांचे मन दुखावले आहेत तर यांनी हे बेतल बंद करणे व खोट्या आश्वासन दिलेत ते पूर्ण करणे हीच आमची इच्छा आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जालिंदरे रंडे जिल्हा सचिव संजय मोरे पैठण तालुका अध्यक्ष किशोर सदावर्ते यांच्यासह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते